नमस्कार, मी सुशांत वाघमारे. मी आता हे महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे सरचिटणीस नितीनजी नांदगावकर यांच्या कार्यालयात गेले 1 ते 2 महिने नितीनजी नांदगावकरांनी अवैध रिक्षा टॅक्सीवाल्यांच्या विरोधात एक मोहीम सुरू केलेली आहे. ते परप्रांतीय असो किंवा ते इथे राहणारे असो, ज्यांच्याकडे बॅच आणि लायसन्स नाही आहे किंवा जे अवैध रीतीने रिक्षा टॅक्सी चालवतात, त्यांचे नितीनजी नांदगावकर यांनी खूप मोठी मोहीम चालू केली आहे. त्याबद्दल आपण त्यांच्या विषयी जाणून घेऊया की त्यांनी नेमकं याची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली. सर्वात प्रथम मी माणूस आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महाराष्ट्र सैनिक. मुंबईमध्ये जे राहतात राहिला प्रश्न परप्रांतीय. परप्रांतीय जे महाराष्ट्रात जन्मले जे मुंबईमध्ये राहत आहेत ते आमचे. आता 1-2 वर्षापूर्वी जे मुंबईत येतात त्यांना महाराष्ट्राची संस्कृती माहीत नाही, मुंबईमध्ये कायदे काय आहेत ते माहिती नाही, महिलांचा मानसन्मान कसा केला पाहिजे ते त्यांना माहिती नाही, आणि त्यामध्ये त्यांच्याकडे बॅच नसतात, त्यांच्याकडे लायसन्स नसतं, तरी पण ते रिक्षा टॅक्सी चालवतात. यामुळे महिलांची सुरक्षितता धोक्यात आहे. अशा वेळी मग एअरपोर्टला जर ते गाडी घेऊन गेली त्याच्यामध्ये टॅक्सी नाही आहे, रिक्षा नाही आहे, तर त्याच्यामुळे त्या एअरपोर्टला धोका निर्माण होऊ शकतो, आतंकवाद्यांचा धोका निर्माण होऊ शकतो आणि मुंबईतली महिला त्यामुळे सेफ घरी जाऊ शकत नाही. जर त्यांच्याकडे बॅच नसेल, त्यांच्याकडे जर लायसन नसेल, तर ती महिला घरी पोचेल का? पोचू शकत नाही. त्यासाठी हे काम पोलिसांचं आहे. पोलिसांनी म्हणजे दोन्ही, म्हणजे आपलं जे लोकल पोलीस स्टेशन आहे, आरटी पोलीस, या दोघांनी एकमेकांबरोबर सहकार्य करून रात्रीच्या वेळी दिवसा त्यांचे बॅच आहेत, लायसन आहेत, ते तपासले पाहिजेत की जेणेकरून हे सगळे बेकायदेशीर धंदे बंद झाले पाहिजेत. त्या रिक्षा टॅक्सीमध्ये होतं काय की त्यांच्याकडे एकतर लायसन नसतं, त्याच्याकडे बॅच नसतो, परवाने नसतात, आणि मग ते जास्त भाडी घेतात किंवा नोट फ्लिक करतात. 2000 एखाद्या कस्टमरने नोट दिली तर ते जादू करून हात चलाती करून ती 100 नोट दिली, म्हणून असे रोज 1000 प्रवाशांबरोबर अशी ते फसवणूक करतात. याचाच अर्थ काय, हे जे रिक्षा टॅक्सीवाले आहेत, जे बेकायदेशीर रिक्षा टॅक्सीवाले आहेत, ते दरोडेखोर आहेत, म्हणजे ते सरळ सरळ चोऱ्या करत आहेत. मग अशा जर चोऱ्या करणार असतील तर त्यांनी सरळ चोऱ्याच कराव्यात. हे रिक्षा टॅक्सी चालवून लोकांची, सर्वसामान्य जनतेची लुबाडणूक करू नये. म्हणून मी रोज रात्री अशा रिक्षा टॅक्सीवाल्यांना शोधतो की जे ही प्रवाशांची लूटमार करतात आणि मग त्यांना पोलिसांच्या स्वाधीन करतो. पण पोलिसांची त्यांना भीती नसल्यामुळे पुन्हा तेच कामं करतायत. मग ते थांबलं पाहिजे यासाठी म्हणून हा माझा प्रयत्न आहे की जेणेकरून लोकांना कळलं पाहिजे, की लोकांनी अलर्ट राहिलं पाहिजे की अशा रिक्षा टॅक्सीमध्ये आपण बसलं नाही पाहिजे ज्यांच्याकडे बॅच नाही आहे, लायसन्स नाही आहे. मग तो माझा मराठी जरी असला, तो परप्रांतीय जरी असला, तो मुसलमान जरी असला, नियम सगळ्यांना सारखे आहेत, त्या नियमांचं त्यांनी पालन केलं पाहिजे. हाच उद्देश घेऊन आम्ही आमच्या पक्षातर्फे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे एक मोहीम हाती घेतलेली आहे की ज्यामध्ये महिलांची सेफ्टी हा आमचा विषय आहे. याची पहिल्यांदा सुरुवात कुठून झाली, म्हणजे तुम्ही नेमकं कुठून सुरुवात केली की हे आपल्याला करायला हवं, ही गरज आहे? सुरुवात पहिल्यापासूनच केलेली आहे. फक्त आता या सगळ्या गोष्टींचा हा जो महाराष्ट्र आणि मुंबईत हा जो परप्रांतीयांचा जो रोंडा वाढलेला आहे, मुंबईत वाहतुकीची समस्या फार मोठी झालेली आहे. मराठी तरुण मुलांना रोजगार मिळत नाही. आपला रोजगार हा दुसऱ्या कोणीतरी परराज्यातनं येऊन जो ज्या इकडच्या भूमिपुत्रांना जो रोजगार मिळायला पाहिजे तो रोजगार ते घेत आहेत, जबकि त्यांच्याकडे लायसन्स वगैरे काही नसतं. मग अशा वेळी आपल्या मुलांना रोजगार का मिळत नाही आणि मग या रिक्षा टॅक्सीवाले जे आहेत ते नियम का पाळत नाही, यासाठी त्या रोजच्या रोज असंख्य कंप्लेंट येत आहेत. महिलांना फसवलं जात आहे, रोजचे सिनियर सिटिझनची भाडी नाकारली जातात. एखादी प्रेग्नंट महिला जरी ते रस्त्यावर उभी राहिली तरी तिची भाडी नाकारली जातात. स्कूलमधल्या मुलांना वेळेवर भाडी नाकारतात, जवळची भाडी घेत नाहीत, लांबची भाडी घेतल्यानंतर मीटर फास्ट करतात. अशा असंख्य कंप्लेंटी येत असतात आणि मग कुठेतरी त्या थांबल्या पाहिजे. म्हणून जनहितासाठी म्हणून ही केलेली कामं आहेत, त्याची सुरुवात पहिल्यापासूनच झाली होती, पण आता जास्त प्रमाणात यासाठी करावं लागतं कारण त्यांची दादागिरी खूप जास्त वाढलेली आहे आणि सर्वसामान्यांना त्याचा त्रास नाही झाला पाहिजे. म्हणून आम्ही रोज रात्री सकाळ संध्याकाळ आमच्या पक्षाच्या माध्यमातून, माझी स्वतःची एक टीम, असे म्हणून आम्ही सगळी कामं करत असतो. यामध्ये सोशल मीडियाचा काय रोल होता, म्हणजे सोशल अलीकडे तुम्ही खूप लोकांपर्यंत पोहोचलात, सोशल मीडियाने काय त्याच्यामध्ये बदल आणले?
सोशल मीडियाने बदल आपलं जे काही काम आहे ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे सोशल मीडिया करत असते. आपण एखादं मला मी आजपर्यंत बघितलं की जनता कोणतेही चांगलं काम ज्यावेळी करते त्यावेळी त्या गोष्टी त्यांच्या हृदयामध्ये भेटतो कारण तो सर्वसामान्यांचा महत्त्वाचा विषय असतो. विषय कोणताही असो जोपर्यंत आपण तो तडीच नेतो त्याचं ज्यावेळी आपण ते काम एखादं पूर्ण करतो त्यावेळी लोकांचा आपल्याला पाठिंबा मिळतो. हे करत असताना सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्यावेळी मी एखादी गोष्ट लोकांसमोर मांडली आज त्या सोशल मीडियामुळे पूर्वी काही लिमिटेड लोक ते बघत होते आज ते संपूर्ण जगामध्ये या न्यूज बघितल्या जातात. मग ते युट्यूबच्या माध्यमातून असू दे पेजच्या माध्यमातून असू दे फेसबुकच्या माध्यमातून असू दे आणि हे करत असताना सर्वसाधारण आज हल्ली या आधीच्या युगामध्ये इंटरनेट आणि फेसबुक हे सर्व व्हॉट्सअप या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मोस्टली होतात आणि त्याचा फायदा आपल्याला जास्त मिळतो. यापुढे तुमचे धोरण काय असेल? धोरण भरपूर आहे. सर्वात बेसिक रोडची सेफ्टी. मुंबईकरांचे रस्त्यावर अपघात झाले नाही पाहिजेत. एखाद्या बाईकवाल्याच्या प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे PWD MMRDA किंवा इतर जे जे डिपार्टमेंट आहेत त्यांच्यामुळे रस्त्यावर रिफ्लेक्टर लागले गेले पाहिजे. उड्डाणपुलांची सुरक्षितता व्यवस्थित असली पाहिजे. रस्ते चांगले असले पाहिजेत. लोकांना नोटीस बोर्ड दिसलं पाहिजे. प्रत्येक रस्त्यावर स्पीड ब्रेकर असले पाहिजेत की अंधारात ते निदान रिफ्लेक्टर असल्यामुळे जनतेचे अपघात नाही झाले पाहिजे यासाठी म्हणून कामं करणार. सव्य व्यवस्थित असले पाहिजेत. रोडची कामं आहेत. त्यानंतर महिलांची सुरक्षितता आहे. तुमचे अशी भरपूर वेगवेगळी कामं आहेत. त्याच्यानंतर मुंबईमध्ये सध्या सर्वात बिकट परिस्थिती आहे ते ड्रग. तरुण पिढी आज ड्रगमध्ये इतकी इन्वॉल्व्ह झालेली आहे की ती बंदी झाली पाहिजे त्यासाठी माझा प्रमुख प्रयत्न असणार की बहुतेक कॉलेजची मुलं आता ड्रग्स ऍडिक्ट झालेली आहेत ते बंद झालं पाहिजे. तर हे होते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस नितीनजी नांदगावकर साहेब. मी सुशांत वाघमारे पाटकर कॉलेज माहीम